नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. नऊच्या बातम्यांची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी. सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांबद्दल महाबीजची चौकशी होणार. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नव्यानं बियाणं देण्यात येणार. कृषी मंत्री दादा भुसे यांची कोल्हापुरात माहिती. कोल्हापुरातील जिल्हा परिषदेतील वॉटर एटीएम घोटाळा चौकशीसाठी ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव गुरुवारी जिल्हा परिषदेत येणार. गुरुवारी 11 ते 2 या वेळेत घोटाळ्याबाबत तक्रारी, निवेदनं आणि पुरावे सादर करता येणार. माझं कोल्हापूर माझा रोजगार अभियानांतर्गत बेरोजगारांना रोजगार संधी देण्यासाठी प्रयत्नशील जास्तीत जास्त तरुणांची नावनोंदणी करा, आमदार ऋतुराज पाटील यांचं आवाहन. लॉकडाऊन काळातील वीज बिलं माफ करा, सर्वपक्षीय कृती समितीचं महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन. आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स कडून छत्रपती शिवाजी चौकात चीनी वस्तूंची होळी. लग्नाच्या खरेदीचं टेन्शन खल्लास. करवीरची लॉकअप ऑफर. 5,000 रुपयांच्या खरेदीवर 50% कॅशबॅक. ऑफर फक्त एथनिक कपड्यांच्या खरेदीवर. आजच या, भरपूर शॉपिंग करा. ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी. करवीर ड्रेसिंग सोल्स, एथनिक वेअर, पार्टी वेअर, फॉर्मल अँड कॅज्युअल वेअर. सातवी गल्ली राजारामपुरी कोल्हापूर, महाद्वार रोड कोल्हापूर आणि जनता चौक इचलकरंजी. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा. कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. राजर्षी शाहू महाराजांच्या आचारांचा आणि विचारांचा जागर महाराष्ट्रभर व्हावा यासाठी म्हणून शाहू जयंतीचं निमित्त साधून ऑनलाईन परिसंवाद आपल्याला एसपीएनच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकायला येणार आहे. मी मनापासून ह्या सर्व उपक्रमाला शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेन, या परिसंवादाच्या माध्यमातून पॉझिटिव्ह विचारांची पेरणी संपूर्ण राज्यभर या ठिकाणी व्हावी, तरुणाईंनी एकमेकाच्या हातात हात घालून खऱ्या अर्थाने एका नव्या पर्वाची सुरुवात करावी यासाठी म्हणून हा परिसंवाद अत्यंत महत्वाचा आहे आणि आपण त्यामध्ये सहभागी व्हावं एवढं मी आपला प्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो. परत एकदा या सर्व उपक्रमाला मनापासूनच्या शुभेच्छा. एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सोयाबीनच्या बियाणांची जिथं उगवण झालेली नाही त्या शेतकऱ्यांना नव्यानं बियाणं उपलब्ध करून देण्याच्या सूचना महाबीजला देण्यात आल्याचं कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. निकृष्ट बियाणांसंदर्भात महाबीजची चौकशी करण्यात येत असल्याचंही नामदार भुसे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. कृषी मंत्री दादा भुसे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह इथं पत्रकारांशी संवाद साधला. महाबीजकडील सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांबाबत शासनानं गंभीर दखल घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं. परवाला जे काही सोयाबीनचे बियाणे उगवले नाहीत तर या संदर्भामध्ये काही शेतकरी, साधारणतः कालचा 1,000 शेतकरी बांधवांनी तक्रारी केलेल्या आहेत, त्या तक्रारींची दखल घेऊन या सोयाबीनमधले जे विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आहेत, तज्ज्ञ आहेत, ते कृषी विभाग यांची एक कमिटी स्थापन करून त्याची चौकशी काल परवापासूनच त्याचं पाहणी आणि चौकशी सुरू करण्यात आलेली. या चौकशीमध्ये जे काही समोर येईल, आता महाबीजचा दोष असेल तर महाबीजवर कारवाई होईल, बियाणे कंपन्याचा दोष असेल त्यांच्यावर कारवाई होईल. युरिया खताची टंचाई भासणार नाही यासाठी आदेश देण्यात आलेत. कृषी निविष्ठा विक्री दुकानांच्या दर्शनी भागात खतांचा साठा आणि त्यांच्या किमतीचे फलक लावण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्याचं कृषी मंत्री भुसे यांनी सांगितलं. नवीन खरीप पीक कर्जासंदर्भात भाजपकडून होत असलेल्या आरोपांबाबत बोलताना नामदार दादा भुसे यांनी सरकार शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. लॉकडाऊन संपला, कोरोना संपला की प्राधान्यक्रमाने शासन त्यांच्या खात्यावर ते पैसे वर्ग करेल, परंतु तोपर्यंत या सर्व 30 लाख म्हणजे हे 11 लाख जे राहिलेले आहेत याही शेतकरी बांधवांना पात्र समजून
त्या शेतकरी बांधवांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं असा शासन निर्णय ऑलरेडी काढण्यात आलेला आहे. कोल्हापूरला कृषी विद्यापीठ व्हावं यासाठी सरकार सकारात्मक असल्याचंही नामदार भुसे यांनी सांगितलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनुभवी मंत्र्यांचा शिवसेनेला फायदा होत नसल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या टीकेला नामदार भुसे यांनी उत्तर दिलंय. दादासाहेब ज्येष्ठ आहेत, त्यांचा मी आदर करतो. टीका करण्याचा त्यांना अधिकार आहे. व्यक्तिगत पातळीवर जर बोलाल तर त्यांच्यासोबत राज्यमंत्री म्हणून मी काम पण केलेलं आहे, त्यांना माहिती आहे. यावेळी खासदार धैर्यशील माने, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील वॉटर ATM घोटाळ्याची ग्रामविकास विभागानं गंभीर दखल घेतली आहे. या घोटाळ्यासह कचरा मशीन खरेदी आणि वित्त आयोगाच्या निधी आराखड्याबाहेरील खरेदीच्या चौकशीसाठी ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते गुरुवारी या घोटाळ्यासंदर्भातील तक्रारी, पुरावे, निवेदन हे स्वीकारणार आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेनं वॉटर ATM खरेदी तसंच घनकचरा व्यवस्थापनासाठी खरेदी केलेले कचरा मशीन तसंच वित्त आयोगाच्या निधी आराखड्याबाहेर झालेली खरेदीचा विषय गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजतोय. जिल्हा परिषदेतील या घोटाळ्याच्या चौकशीचे अधिकारी ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव गुरुवारी 25 जूनला जिल्हा परिषदेत उपस्थित राहणार आहेत. ते सकाळी 11 ते 2 या वेळेत समिती सभागृहात उपस्थित राहून लोकांची या घोटाळ्यासंदर्भातील निवेदनं स्वीकारणार आहेत. ज्यांना तक्रारी, निवेदनं तसेच पुरावे सादर करायचे आहेत त्यांनी यावेळेत सादर करावीत असं आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांनी केलंय. ज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही त्यांना dattaram.mandavkar@nic.in या ईमेल ID वर सायंकाळी 5 वाजेपर्यंत तक्रारी, पुरावे सादर करता येणार आहेत. कोल्हापुरातील कनेरकर नगरमधील एका वृद्ध व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कनेरकर नगर परिसर सील करण्यात आला आहे. दरम्यान हे कोरोनाबाधित सराफ व्यावसायिक असून त्यांच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असं आवाहन सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी केली आहे. सोमवारी रात्री उशिरा सराफ व्यावसायिक असलेल्या वृद्ध व्यक्तीचा स्वॅब चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर अन्य आजारासंदर्भात खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यामध्ये कोरोना संसर्गाची लक्षणं आढळून आल्यामुळं त्यांची COVID-19 चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कोरोनाबाधितासह त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा गुजरीमध्ये काही लोकांशी संपर्क आलाय. यामुळे संबंधित लोकांनी घाबरून न जाता आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असं आवाहन सराफ संघाच्या अध्यक्षांनी केलंय. काल रात्री आमच्या सराफ बांधवांच्यापैकी एकाला कोरोनाची बाधा झाल्याची बातमी आज सकाळी आम्हाला समजली. त्या व्यक्तीच्या घरातील ज्या व्यक्ती सराफ व्यवसायाशी निगडीत आहेत त्यांच्या दुकानात गलाई कामगार आटणीसाठी गाठवण्याच्याकडे कदाचित भेटलेल्याची शक्यता नाही म्हणता येत नाही. त्यामुळे ज्यांना कुणाला ही सदर इसम आमचे सराफ बांधव ज्यांना भेटलेत त्यांनी कृपया प्रिकॉशन म्हणून ज्यांना ज्यांना भेटलेत त्यांनी कृपया CPR मध्ये जाऊन स्वतः टेस्ट करून यावं. दरम्यान कोरोनाबाधित व्यक्ती राहत असलेल्या कणेरकर नगर परिसरात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विशेष दक्षता घेण्यात आली आहे. कणेरकर नगर परिसराच्या सीमा बंद करण्यात आल्या असून स्थानिकांनी घराबाहेर पडणं टाळत दक्षता घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खतं आणि बियाणं योग्य दरामध्ये देण्यात सरकारकडून कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज कोल्हापुरात स्पष्ट केलं. यामध्ये ज्या अधिकाऱ्याच्या क्षेत्रात हयगय होईल त्या अधिकाऱ्यावर थेट कारवाई करू असा इशारा त्यांनी कोल्हापुरातील खरीप हंगामा आढावा बैठकीत दिला. शासकीय विश्रामगृहावर कृषी मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. या बैठकीला खासदार धैर्यशील माने, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई आदी उपस्थित होते. शासनानं यंदाचं वर्ष उत्पादकता वर्ष म्हणून घोषित केलंय. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढ, दर्जेदार उत्पादन आणि शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमालाची विक्री या त्रिसूत्रीवर शेती विभागानं भर दिला असल्याचं नामदार भुसे यांनी सांगितलं.
कृषी अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक दक्ष राहून यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. युरिया खत खरेदी करताना दुकानदारांकडून अन्य वस्तू खरेदी करण्याची शेतकऱ्यांना सक्ती होणार नाही याची दक्षता कृषी अधिकाऱ्यांनी घ्यावी. खते आणि बियाणे विक्रीचे परवाने सहकारी संस्थांना देण्यामध्ये असणाऱ्या अडचणी दूर करून निश्चितपणे मार्ग काढला जाईल असं त्यांनी सांगितलं. ऊसाचं अधिकाधिक क्षेत्र ठिबकवर आणण्यास शासनानं प्राधान्य दिलं असून याकामी सहकारी साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर योजना राबवावी असं आवाहन केलं. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा कृषी अधिकारी उमेश पाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतील माझं कोल्हापूर माझा रोजगार या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त भूमिपुत्रांना नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जास्तीत जास्त युवकांनी यासाठी नोंदणी करावी असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलंय. दक्षिण मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मिशन रोजगार अंतर्गत माझं कोल्हापूर माझा रोजगार या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सविस्तर चर्चा केली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार गेलेत त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझं कोल्हापूर माझा रोजगार या उपक्रमाच्या माध्यमातून 66 औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींशी आपण चर्चा केली असल्याचं सांगितलं. आत्तापर्यंत 15,000 अधिक तरुणांनी रोजगार संधीसाठी या अभियानात नोंदणी केली असून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील बेरोजगार तरुणांपर्यंत हे अभियान पोहोचवून जास्तीत जास्त नाव नोंदणीसाठी प्रयत्न करावेत असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं. माझं कोल्हापूर माझा रोजगार या अभियानात career@missionrozgar.com या ईमेल आयडीवर गरजूंनी अर्ज पाठवावेत. त्यांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहेच पण पूर नियंत्रण तसंच मदत आणि बचाव कार्यासंदर्भात मतदारसंघातील पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी सूचना द्याव्यात त्यानुसार उपाययोजना करता येतील असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, करवीर पंचायत समितीचे उपसभापती सुनील पोवार, जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील, पंचायत समिती सदस्य साताप्पा कांबळे, भगवान पाटील यांच्यासह दक्षिण मतदारसंघातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते. लॉकडाऊन काळातील वीज बिलं महावितरणनं माफ करावीत अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीनं केली आहे. महावितरणचे कार्यकारी अभियंता सागर मारुलकर यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. लॉकडाऊन काळात सर्व उद्योग व्यवसाय ठप्प होते पण महावितरणनं जूनमध्ये मीटर रिडिंग घेऊन आणि मार्च एप्रिलच्या सरासरी वीज वापराच्या आधारे जी वीज बिलं लागू केली आहेत ती बिलं अनेकांच्या नियमित वीज बिलांपेक्षा जास्त रकमेची आहेत. सर्वपक्षीय कृती समितीनं आज शहराचे कार्यकारी अभियंता सागर मारुलकर यांची भेट घेऊन या वीज बिलातून चुका निदर्शनाला आणून दिल्या. ज्या ग्राहकांनी यापूर्वीची वीज बिलं ऑनलाईन पद्धतीनं अदा केली आहेत त्यांच्या बिलांच्या रकमा वजा करण्यात आल्या नाहीत यामुळे वाढीव वीज बिलं बघून ग्राहक अस्वस्थ आहेत. कार्यकारी अभियंता मारुलकर यांनी चुकीची वीज बिलं दुरुस्त करण्यात येतील असं सांगितलं. दरम्यान सर्वपक्षीय कृती समितीनं लॉकडाऊन काळात सर्वच घटकांचं उत्पन्न थांबल्यामुळं 3 महिने कालावधीतील वीज बिलं माफ करावीत अशी मागणी केली. यावेळी बाबा पार्टे, फिरोज उस्ताद, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, रघुनाथ कांबळे, दिलीप पवार आदी उपस्थित होते. केएमटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारासंदर्भात कामगार कर्मचारी संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना निवेदन दिल्यानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली महापालिका पदाधिकारी, संघर्ष समिती पदाधिकारी आणि केएमटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत मे महिन्याचा पगार 75% देण्यासह उर्वरित 25% रक्कम आणि सप्टेंबर महिन्याचा थकीत पगार टप्प्याटप्प्यानं देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केएमटी कर्मचाऱ्यांचा मे महिन्याचा 100% पगार द्यावा तसंच सप्टेंबर 2019 थकीत पगार द्यावा अशी मागणी कामगार कर्मचारी संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे करण्यात आली होती.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी या संदर्भात महापालिका पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानुसार आज महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर संजय मोहिते, परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा उत्तुरे आणि गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। कामगार कर्मचारी संघर्ष युनियनचे संजय पाटील यांनी केएमटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत सविस्तर माहिती दिली। गटनेते शारंगधर देशमुख यांनी कोरोना संकटात केएमटीचं उत्पन्न पूर्णपणे थांबल्यामुळे पगार थकीत राहिला असल्याचं सांगितलं। परिवहन समिती सभापतींनी लॉकडाऊन काळात घरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा 75% पगार देण्याच्या दृष्टीनं नियोजन सुरू असल्याचं सांगितलं। महापौर निलोफर आजरेकर यांनी कोरोनामुळे कर्मचाऱ्यांचा मे महिन्याचा पगार 100% देणं शक्य नाही, त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांना 75% पगार देण्यात येईल तर उर्वरित 25% पगार आणि सप्टेंबर महिन्याचा पगार टप्प्याटप्प्यानं देण्यात येईल अशी ग्वाही महापौर निलोफर आजरेकर यांनी दिली। यावेळी नगरसेवक प्राध्यापक अशोक जाधव, महेश उत्तुरे, प्रमोद पाटील, राजू ठोंबरे, इर्शाद नायकवडी, नितीन पाटील, मनोज नार्वेकर यांच्यासह केएमटी कर्मचारी उपस्थित होते। कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या देशभरातील व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेनं चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकत भारतीय सामान हमारा अभिमान हे अभियान सुरू केलंय। या अभियानांतर्गत आज कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं छत्रपती शिवाजी चौकात चीनी वस्तूंची होळी करण्यात आली। देशातील बाजारपेठेवर कब्जा करतानाच सीमेवर कुरापती काढणाऱ्या चीनला व्यापाराच्या पातळीवर शह देण्यासाठी देशभरात वातावरण तयार होत आहे। यामध्ये CAIT नेतृत्वाखाली देशातील व्यापारी सुद्धा एकवटलेत। चीनी वस्तूंच्या विक्रीवर बहिष्कार टाकत CAIT भारतीय सामान हमारा अभिमान है हे अभियान सुरू केलंय। या अभियानाचा भाग म्हणून कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं चीनी वस्तूंची होळी करण्यात आली। ग्राहकांनी चीनी वस्तू खरेदी करू नयेत यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं जनजागृती करण्यात येणार असल्याचं अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितलं। या निदर्शनांमध्ये चेंबरचे उपाध्यक्ष आमदार चंद्रकांत जाधव, CAIT उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, संघटन सचिव ललित गांधी, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, कोल्हापूर प्लायवूड असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील, कोल्हापूर जिल्हा फुटवेअरचे अध्यक्ष शिवाजी पोवार, कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, धनंजय दुग्गे, शांताराम सुर्वे, प्रशांत शिंदे, प्रदीपभाई कापडिया, अजित कोठारी, अनिल धडाम, संपत पाटील, आनंद माने यांच्यासह व्यापारी सहभागी झाले। बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या, त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आणखी काही बातम्या पाहूया अल्पशः विश्रांतीनंतर, पाहत रहा एस न्यूज। 26 तारखेला होणाऱ्या शाहू जयंतीच्या निमित्तानं SPN चॅनलच्या माध्यमातून जागर शाहू विचारांचा हा व्हिडिओ संवाद आपण घेणार आहोत। अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आपण घेणार आहोत। शाहू महाराजांचे विचार, राज्यकर्ते म्हणून असलेले विचार आहेत, त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जे जे त्यांनी करून ठेवले ते आजसुद्धा प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला आदर्श होत असतात। मग त्यांचे विचार पुन्हा एकदा नव्या पिढीपुढे येणं या निमित्तानं होणार आहे। हा अतिशय चांगला कार्यक्रम आपण घेत आहे, त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा। कोल्हापूर पासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक संकुल दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल इस्पुरली, कोल्हापूर गारगोटी रोड, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, मराठी, सेमी इंग्रजी, इंग्रजी या तीनही माध्यमांचं शिक्षण देणारं परिसरातील एकमेव शैक्षणिक संकुल। विद्यार्थ्यांचं मन, मनगट आणि मस्तक सक्षम बनवण्यासाठी इथं राबवले जातात विविध उपक्रम। इथं दिला जातो विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव, तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सकस आहार, सुसज्ज हॉस्टेल, स्कूल बसची सोय। इथं दिलं जातं विविध खेळांचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण, त्यामुळे चमकतात येथील शेकडो खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर। निसर्गरम्य परिसर, सुसज्ज डिजिटल क्लासरूम, शिवाय लहानग्यांना मिलिटरी ट्रेनिंग, नवोदय स्कॉलरशिपसाठी स्पेशल बॅच। तेव्हा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल इस्पुरली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 96-65-60-10-40, 94-20-58-52-90। गेली 20 वर्षे प्रामाणिकपणे रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर गीता यांचे जानकी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, विनम्र स्टाफ, 24 तास रुग्णसेवा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार पद्धती, स्त्री रोग, सर्जरी, मेडिसिन विभाग, कान, नाक, घसा, नेत्र रोग, अल्ट्रासोनोग्राफी, ट्रेडमिल, इको आणि सुसज्ज लॅबोरेटरी, अशा सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा एकाच ठिकाणी, तेही माफक दरात, सोबत सर्व प्रकारचे इन्शुरन्स व कॅशलेस सुविधा। जानकी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, राजारामपुरी बस रोड, 3री गल्ली, कोल्हापूर। फोन नंबर
02131-2520-888 आणि 02131-2667-888 कोल्हापूर शहरातील अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅन्सरवरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांपासून अत्याधुनिक रेडिएशन थेरपीसह सर्व उपचार आता एकाच छताखाली. मुंबई ते बेंगलोर दरम्यान उपलब्ध असलेलं एकमेव अत्याधुनिक लिनियर ॲक्सलरेटर ट्रूबीम STX मशीननी परिपूर्ण सेंटर, 4D सिटी स्कॅन, HD MLC, 6D काउच या आधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण रेडिएशन थेरपी युनिट, शिवाय मेंदूतील छोटे ट्यूमर यासाठी विना शस्त्रक्रिया स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी उपचार देखील उपलब्ध. अत्याधुनिक ICU मध्ये तज्ज्ञ फिजिशियन्सच्या देखरेखीखाली उपचार. बाहेरून येणाऱ्या पेशंटना राहण्याची सोय संपूर्णपणे मोफत. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना शासन योजनेअंतर्गत मोफत उपचार असणारं शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट, कदमवाडी रोड, भोसलेवाडी, कोल्हापूर. फोन 02131-2668-61. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, S News कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पतंजलीनं कोरोनिल हे एक औषध कोरोनावर गुणकारी असल्याचा दावा करत आज हे औषध बाजारात आणलं, पण त्यानंतर काही तासातच केंद्र सरकारनं या औषधाच्या जाहिरातीत करणं बंद करा असा आदेश पतंजलीला दिला. या औषधाची चाचणी होईपर्यंत जाहिरात करू नये असे आदेश केंद्र सरकारनं दिलेत. देशात आणि जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होतीये. अनेक देश कोरोनावर औषध शोधण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं कोरोनावर परिणामकारक ठरत असल्याचा दावा करत कोरोनिल हे औषध बाजारात आणलंय. हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध कोरोनिल आजच लाँच करण्यात आलं. या औषधाच्या सहाय्यानं 3 दिवसाच्या आत 69% रुग्ण बरे झालेत, तर 7 दिवसांमध्ये 100% रुग्णांनी कोरोनावर मात केली असून या औषधाची चाचणी 280 जणांवर करण्यात आल्याचा दावा पतंजलीनं केलाय. हे औषध बाजारात आणल्यानंतर पतंजलीनं त्याची जाहिरात करण्यासही सुरुवात केली आहे. मात्र केंद्र सरकारनं कोरोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश पतंजलीला दिलेत. या औषधाची चाचणी होईपर्यंत जाहिरात थांबवावी असं केंद्र सरकारनं पतंजलीला दिलेल्या आदेशात म्हटलंय. करवीर तालुक्यातील हनुमंतवाडीतल्या गायरान जागेत तसंच रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केलंय. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या अन्य ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संबंधित अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावली असून अतिक्रमण काढून घेतली नाहीत तर फौजदारी स्वरूपाची कारवाई करू असं आश्वासन दिलंय. गायरान जमीन आणि पानंद रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांमुळे शेतीच्या कामासाठी ये जा करणाऱ्या लोकांची अडचण होतीये. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी गावातील मुख्य रस्त्यावर वाहनं उभी करून वाहतूक रोखली. ग्रामपंचायत पदाधिकारी अतिक्रमणधारकांना पाठीशी घालतायत असा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. जोपर्यंत अतिक्रमणांवरील कारवाईबाबत ग्रामपंचायत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत गावातील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला करणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी केला. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. रस्त्यामध्ये रस्ता अडवून घरं बांधण्याचं काम चालू आहे आणि ह्या रस्त्या बांधकामाबद्दल ग्रामपंचायतला वेळोवेळी आम्ही तक्रार देऊन सुद्धा ग्रामपंचायत टोटली ह्या आमच्या निवेदन दुर्लक्ष करत आहे आणि ह्यासाठी आम्ही आज आमच्या गलीच्या ज्या रस्त्यामध्ये वाहने लावून आम्ही सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे आणि ह्या रस्ता अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामसेवक मॅडम तयारी असताना काही ग्रामसेवक सदस्य त्यांच्यावर बर्डन आणून की त्यांना कामात अडथळा आणतात. आम्हाला ग्रामपंचायत ग्रामसेवकांचा पूर्ण विश्वास आहे की ते अतिक्रमण काढून देतील, पण त्यांना काही सदस्य काम करून देत नाही आणि तरी आम्हाला रस्ता खुला करून मिळावा. आत्तापर्यंत 3 वेळा ग्रामपंचायतीनं अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्यात. आता संबंधितांनी अतिक्रमणं काढली नाहीत तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करू असं आश्वासन सरपंच लता गावडे यांनी दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.
यावेळी उपसरपंच बायाक्का तिबिले, सदस्य अमित पाटील यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. दीपक भापकर, संजय तिबिले, अकराम भापकर, उत्तम तिबिले, सरदार तिबिले, रघु तिबिले, व्यंकटेश्वरा भापकर यांच्यासह ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभाग घेतला. कोल्हापुरातील व्यापाऱ्यांना आम्ही चिनी वस्तू विकत नाही, तुम्ही वस्तू वापरू नका अशा आशयाचे स्टिकर्स वाटप करण्यात आले. युवा सेनेच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. भारतीय जवानांवर हल्ला करणाऱ्या चीनला व्यापाराच्या पातळीवर जेरीस आणण्याचा निर्धार भारतीयांनी केलाय. यासाठी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात येत आहे. कोल्हापुरात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्य बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांना चीनी वस्तू न विकण्याचं आवाहन करत ग्राहकांनीही चीनी वस्तूंचा वापर टाळावा असं आवाहन करणाऱ्या स्टिकर्सचं वाटप केलं. पुढील 15 दिवस ही मोहीम चालवत शहरासह जिल्ह्यात 20,000 स्टिकर्सचं वाटप करण्यात येणार आहे. युवा सेनेचे हर्षल सुर्वे, मंजित माने यांच्या नेतृत्वाखाली चैतन्य अष्टेकर, शेखर बारटक्के, अवधेश करंबे, धनराज शिंदे, अर्जुन कदम, तब्बू करोली, विजय दरवान, विजय भाकरे, विनायक जाधव यांच्यासह युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं दुर्बल घटकांच्या मदत वाटपातील दिरंगाई दूर करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी संजय गांधी निराधार योजना समिती कोल्हापूर शहर उत्तरच्या वतीनं आज निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग पेन्शन योजना यासह सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं दुर्बल घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणी येत आहेत. त्या दूर करून या घटकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा या मागणीसाठी संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीनं आज निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन सादर करण्यात आलं. लाभार्थींना जूनपर्यंत उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो, पण मार्चपासून उत्पन्नाचा दाखला मिळण्यात अडचणी येत असल्यानं उत्पन्नाचा दाखला सादर करण्यासाठी 3 महिने मुदतवाढ द्यावी, सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन व्हावं यासाठी लाभार्थ्यांना घरीच पेन्शन मिळण्याची व्यवस्था करावी, केंद्र आणि राज्य सरकारनं कोरोनाच्या काळात लाभार्थ्यांच्या अनुदानात 1,000 रुपयांची वाढ केली होती, ही वाढ 2,000 रुपये करावी अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या होत्या. निवेदन सादर करताना समितीचे कोल्हापूर शहर उत्तरचे अध्यक्ष किशोर घाटगे, तेजस्विनी पाटील, अशोक लोहार, शुभांगी भोसले, दिग्विजय कालेकर, सागर घोरपडे आदी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेतील घरफाळा घोटाळ्याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीनं केली आहे. आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांना याबाबत निवेदन देण्यात आलं. आयुक्तांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलंय. कोल्हापूर महापालिकेच्या अनेक मिळकतधारकांनी गेल्या 20 वर्षांपासून घरफाळा भरलेला नाही. यामधील बहुतांश मिळकतधारकांनी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हताशी धरून घरफाळा चुकवण्याचा प्रकार केलाय. ही सर्व रक्कम कोट्यवधी रुपयांमध्ये जाते. या सर्व घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करत त्यांच्याकडून दंडासहित रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीनं करण्यात आली. आयुक्तांनी दोषींची गय केली जाणार नाही असं सांगत कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी अशोक पवार, रमेश मोरे, माणिक मंडलिक, राजेश वरक, श्रीकांत भोसले, राजू मालेकर, महादेव जाधव, ॲडव्होकेट पंडितराव सडोलीकर, उत्तम वंदुरे, एस के माळी आदी उपस्थित होते. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरील स्लॅब वाहून गेल्यानं पाटबंधारे विभागानं स्लॅबचे तुकडे बाजूला करत सोमवारी या बंधाऱ्यावरील दुचाकी वाहतूक सुरू केली. मात्र सकाळपासून पुन्हा सर्व प्रकारची वाहतूक अचानकपणे बंद करण्यात आली. वाहतूक बंद करण्यात आल्याची कोणतीच कल्पना नसल्यानं वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान सायंकाळनंतर बंधाऱ्यावरून पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली. गेल्या 4-5 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा सोमवारी वाहतुकीसाठी खुला झाला, पण बंधाऱ्यावरील स्लॅब तिसऱ्यांदा वाहून गेल्याचं निदर्शनाला आलं. पाटबंधारे विभागाच्या वतीनं जेसीबीच्या सहाय्यानं स्लॅबचे तुकडे बाजूला करत दुचाकी वाहतूक सुरू करण्यात आली. आज सकाळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बंधाऱ्याची पाहणी केली. त्यानंतर दुपारी या बंधाऱ्यावरून दुचाकी वाहतूकही बंद करण्यात आली. अचानक वाहनं बंद केल्यानं वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान सायंकाळनंतर पुन्हा बंधाऱ्यावरून दुचाकी वाहतूक सुरू करण्यात आली. अवजड वाहनांसाठी मात्र बंधाऱ्यावरून वाहतूक बंदच राहणार आहे. पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे आणि शिराळा तालुक्यातील मांगले या गावादरम्यानच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली. या पाहणीवेळी
बंधाऱ्याच्या विशेष दुरुस्तीचं काम लवकरच मार्गी लावू अशी ग्वाही दिली आहे. हा बंधारा दोन्ही गावातील शेतकऱ्यांसह दोन तालुक्यांना जोडणारा जवळचा मार्ग म्हणून उपयुक्त आहे. बंधाऱ्याची पाहणी करून जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी बंधारा भक्कम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. आमदार मानसिंगराव नाईक यांनी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी सातत्यानं पाठपुरावा केलाय. अंदाजे 4 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव सुद्धा शासनाकडे पाठवला असल्याचं आमदार नाईक यांनी सांगितलं. आता जलसंपदा मंत्र्यांनीच बंधाऱ्यासाठी निधी देण्याचं आश्वासन दिल्यामुळं गेल्या अनेक वर्षांपासूनची शेतकऱ्यांची मागणी मार्गी लागणार आहे. या पाहणीवेळी युवा नेते विराज सरनाईक, मुख्य अभियंता आरडी मोहिते, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉक्टर अनिल बागल, मांगलेचे माजी सरपंच राजेंद्र दशवंत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिराळा तालुका अध्यक्ष राहुल पवार, विश्वास कारखान्याचे संचालक सुरेश पाटील, दत्तात्रय पाटील, वारणा बँकेचे संचालक विनायक बांदल, ए डी बच्चे, सावर्डेचे ग्रामपंचायत सदस्य दादा पाटील, पोलीस पाटील सागर यादव, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता मिलिंद टिटवाडकर आदी उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणखी काही बातम्या पाहूया अल्पशहा विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज. काशी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्ताने जागर शाहू विचारांचा जे मंच आहे यांनी जो आयोजित ऑनलाईन जे कार्यक्रम घेतलेला आहे ज्याच्यामध्ये प्रमुख लोक त्यांनी आमंत्रित केलेले आहे, फार या लोकांचं मला कौतुक करायचं आहे. एक जे हे कार्यक्रम आयोजित केला आहे ज्याच्यामध्ये शाहू महाराजांचे केलेले कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत या शाहू जयंतीला पोचावे या निमित्ताने केल्याबद्दल शाहू महाराजांच्या जनकघराण्यातर्फे मी या मंचाचं मनापासून अभिनंदन करतो. आणि मला प्रचंड अभिमान आहे की आज कोल्हापूर जिल्ह्यामधले युवक यापर्यंत शाहू महाराजांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. आमचे यांना सगळ्यांना शुभेच्छा आणि माझी सगळ्यांना कळकळीची विनंती की या ऑनलाईन या वेब सेमिनारमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी घेऊन शाहू महाराजांची जयंती यशस्वीपणे पार पाडावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि परत या मंचांचं अभिनंदन करतो. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबुतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती महालक्ष्मी TMT. जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती महालक्ष्मी TMT. ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगा युगांची साथ सदा मिळते महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते. बाबा काय झालं? दुसरं काय, माझं जीव घेणं दुखणं मुळव्यात. कितीतरी औषध उपचार केले पण काय उपयोग नाही. आता ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही. पण ऑपरेशन नंतर पुन्हा मुळव्याधीचा त्रास सुरू झाला तर? बाबा आता मुळव्याध, भगंदर, फिशर यांसारख्या रोगांसाठी ऑपरेशनची गरजच नाही. काय हो, चला माझ्या सोबत. मुळव्याध आणि भगंदर तज्ञ डॉक्टर KP शर्मा यांच्या कोल्हापूर प्रॅक्टोलॉजी सेंटर मध्ये पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच लेसर सह अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मुळव्याध, भगंदर आणि फिशर यावर विना ऑपरेशन कायमस्वरूपी उपचार. मुळव्याधच्या जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती देणार आणि जगण्याचा आनंद आणखी द्विगुणित करणार डॉक्टर KP शर्मा यांचे कोल्हापूर प्रॅक्टोलॉजी सेंटर, शर्मा हॉस्पिटल. घडलंय तेच दाखवणार, घटनेमागची सत्यता शोधणार, प्रत्येक बातमीला न्याय देणार एस न्यूजचं 9 बातमीपत्र. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत.
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथं HPCL कंपनी गॅस स्टेशन उभार करणार आहे. यासाठी मौजे वडगाव ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि HPCL यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करून कंपनीला ना हरकत प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना या मागणीचे निवेदन देण्यात आलंय. मौजे वडगाव ग्रामपंचायतीनं HPCL कंपनीला गॅस स्टेशन उभारण्यासाठी अटी शर्तींवर एक एकर जागा देण्याचा ठराव 5 मार्च 2019 ग्रामसभेत केलाय. मात्र HPCL कंपनीनं सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांबरोबर कोणतीही चर्चा केलेली नाही. या अटींची पूर्तता न करताच कंपनीनं ग्रामपंचायतीकडं नाहरकत दाखल्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच काशीनाथ कांबळे आणि अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची भेट घेऊन कंपनीनं मान्य केलेल्या 5 अटींसंदर्भात लेखी त्रिपक्षीय करार करावा, त्यानंतरच या कंपनीला नाहरकत दाखला ग्रामपंचायतीकडून देण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली. यावेळी अवधूत मुसळे, सुभाष आकीवाटे, सुरेश कांबरे, ग्रामपंचायत सदस्य माधुरी सावंत, सरिता यादव, सुनीता मगदुम, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील चौगुले, सुनील खारे पाटणे, तानाजी गोरड, अमोल झांबरे, प्राध्यापक प्रदीप राजपूत आदी उपस्थित होते. गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या भीमाप्पा पुजारी याला LCB कागल इथून ताब्यात घेतलंय. पुजारी हा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्याच्याकडून 6.5 लाख रुपयाचा मद्यसाठा आणि ट्रक असा सुमारे 16 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आजरा इथून कोल्हापूरच्या दिशेनं एक ट्रक दारू घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे बेंगलोर महामार्गावर कोगनोळी टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर या ठिकाणी आलेल्या ट्रकची तपासणी केल्यानंतर ट्रकमधील एका कप्प्यात मद्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी 6 लाख रुपये किमतीचा मद्यसाठा आणि ट्रक असा मिळून 16 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रक चालक भीमाप्पा पुजारी याला ताब्यात घेतलंय. परंतु सदरचा ट्रक हा कोगनोळ टोल नाक्यावरच आम्ही पकडल्यानंतर त्याच्यात असं लक्षात आलं की ट्रक हा पूर्ण मोकळा होता, पाठीमागचा हा होता, परंतु 4 फुटाच्या अंतरावर पाठीमागच्या बाजूला त्यांनी कप्पा केलेला आहे पत्र्याचा. त्या सदरच्या पत्र्याच्या कप्प्यामध्ये की लक्षातच येत नाही की ह्यात काय ठेवलेलं आहे. तो पूर्ण चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की हे जे आपण बॉक्स बघतायत हे 202 बॉक्स आहेत की जो इथं मोठ्या प्रमाणात दिसतो पण त्या ह्याच्यामध्ये इतके त्यांनी व्यवस्थित जागा केलेली आहे. त्या सदरच्या बॉक्स कप्प्यातून आम्ही हे बॉक्स काढलेले आहेत आणि जवळपास ट्रक हा 9 लाखाचा आहे. आपल्या बनावटी गोवा बनावटीची दारूची किंमत ही आहे ती सुमारे 6-6.5 लाखाच्या आसपास आहे. परंतु महाराष्ट्रात सदरची दारू जी कर चुकून आणली जाते त्या दारूची किंमत 14.5 लाखाच्या आसपास आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, सागर कांडगावे, संदीप कुंभार, सत्यराज घुले, अप्पासाहेब पालखे, नरसिंग कांबळे, प्रल्हाद चव्हाण, संजय चाचे, महेश गवळी आदींनी सहभाग घेतला. हातकणंगले तालुक्यातील साजणी इथं LCB कारवाई करत मंजिल नदाफ या गुटखा विक्रेत्याला अटक केली आहे. त्याच्याकडून 1,76,000 रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. कोल्हापुरातील विचारेमळ परिसरात मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी क्रीडा आणि योगा शिक्षक शोमुवेल सौंदडे विविध उपक्रम राबवत आहेत. योगा दिनानिमित्त त्यांनी सुमारे 40 विद्यार्थ्यांना योगाचे धडे देत योग दिन साजरा केला. या उपक्रमासाठी रीना सौंदडे यांचं सहकार्य लाभलं. मुलांनी सौंदडे दाम्पत्याच्या मार्गदर्शनाखाली विविध आसनं करत योग दिन उत्साहात साजरा केला. कागल इथं कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. उडान फाउंडेशनच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गटविकास अधिकारी शबाना मोकाशी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रेयस जुवेकर यांनी उडान फाउंडेशननं कोरोना संकटकाळात दिलेल्या प्रोत्साहनामुळे तालुका कोरोनामुक्त होईल असा विश्वास व्यक्त केला. प्रशासन, पोलीस, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, आशा वर्कर, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार यांच्या कामांमुळे अन्य देशांच्या तुलनेत कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याचं गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी सांगितलं. या कार्यक्रमात कागल पोलीस ठाणे, सीमा तपासणी नाक्यावरील महाराष्ट्र पोलीस, कोगनोळी टोलनाक्यावरील कर्नाटक पोलीस आणि ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी, पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडील डॉक्टर आणि कर्मचारी, पत्रकार यांना ऋणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष भूषण लाड, सुनीता नरदगे, हिंदूराव पाटील, प्रताप लाड, सुजित खामकर, आनंदा कुंभार, समीर कांबळे आदी उपस्थित होते.
कागल तालुक्यातील सुळकुडीतल्या संदीप चव्हाण यांना राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत धवल यश मिळवलंय. त्याची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे. शेतकरी कुटुंबातील संदीप याच्या यशानं सुळकूड आणि परिसरातून कौतुक होत आहे. पन्हाळा तालुका रेशन दुकानदार संघटनेनं पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे आणि नायब तहसीलदार विनय पाटील यांच्याकडे थर्मल स्क्रीनिंग यंत्र सुपूर्द केलंय. यावेळी रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, सामाजिक कार्यकर्ते पीटर चौधरी, पन्हाळा तालुकाध्यक्ष आनंद लादे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, कोल्हापूर शहर संघटक गजानन हवालदार, सचिन जाधव, करवीर तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सुजित खोपकर, राजू नारकर आदी उपस्थित होते. आज सकाळी 10 ते सायंकाळी 8 या वेळेत कोल्हापूर जिल्ह्यात 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. आज 4 जणांना डिस्चार्ज मिळाला असून सध्या 38 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री उशिरा कोल्हापूर शहरातील कणेरकर नगरमधील एका वृद्ध व्यक्तीचा स्वॅब चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या व्यक्तीसह सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 742 इतकी झाली. यामध्ये रात्री 8 वाजेपर्यंत आणखी 7 बाधितांची भर पडून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 749 पोहोचली आहे. आज दिवसभरात 4 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. या चौघांसह जिल्ह्यातील एकूण 703 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात 38 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. कोल्हापुरातील यादवनगर इथं राहणाऱ्या सौरभ चांदणे याच्यावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी निलंबित पोलीस कर्मचारी अप्पा पाटीलसह तिघांना ताब्यात घेतलंय. या तिघांना आज न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. करवीर तालुक्यातील उसगाव इथं शिवसेनेच्या वतीनं बँक आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत 400 लाभार्थ्यांना पेन्शनचं वाटप करण्यात आलं. संजय गांधी श्रावणबाळ वृद्धापकाळ इंदिरा गांधी आदी शासनाच्या योजनांद्वारे नागरिकांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्केट यार्ड शाखेत पेन्शन दिली जाते. या लाभार्थ्यांना बँकेपर्यंत ये जा करण्याचा होणारा त्रास तसंच कोरोना संसर्गाचा धोका याचा विचार करून शिवसेनेच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येतोय. या उपक्रमांतर्गत 400 अधिक लाभार्थ्यांना पेन्शनचं वाटप करण्यात आलं. यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या मार्केट यार्ड शाखेचे मॅनेजर सुभाष पाटील यांचं विशेष सहकार्य लाभलं. जिल्हाप्रमुख संजय पवार, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या हस्ते पेन्शनचं वाटप करण्यात आलं. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, शहर प्रमुख शिवाजी जाधव, शरद माळी, दत्ता यादव, दिनेश परमार, विनोद खोत, विराज पाटील, दीपक पाटील, राजू सांगावकर, शिवानंद स्वामी, शशी बिडकर, वसंत मोरे, संतोष चौगुले, बँकेचे कर्मचारी मिलिंद प्रभावळकर, सुनील केसरकर, जितेंद्र निळकंठ आणि लाभार्थी उपस्थित होते. कोल्हापुरातील निर्माण चौक परिसरात सानेगुरुजी वसाहतीत राहणाऱ्या रोहन तेंडुलकर याच्या कारनं दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील एक महिला आणि पुरुष गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी CPR मध्ये दाखल करण्यात आले. तेंडुलकर याच्या कारच्या धडकेत अनुप पाटील यांच्या दारात उभ्या असलेल्या दुचाकीचंही नुकसान झालंय. जुना राजवाडा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांबद्दल महाबीजची चौकशी होणार. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नव्यानं बियाणं देण्यात येणार. कृषी मंत्री दादा भुसे यांची कोल्हापुरात माहिती. कोल्हापुरातील जिल्हा परिषदेतील वॉटर ATM घोटाळा चौकशीसाठी ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव गुरुवारी जिल्हा परिषदेत येणार. गुरुवारी 11 ते 2 या वेळेत घोटाळ्याबाबत तक्रारी, निवेदनं आणि पुरावे सादर करता येणार. माझं कोल्हापूर माझा रोजगार अभियानांतर्गत बेरोजगारांना रोजगार संधी देण्यासाठी प्रयत्नशील जास्तीत जास्त तरुणांची नाव नोंदणी करा, आमदार ऋतुराज पाटील यांचं आवाहन. लॉकडाऊन काळातील वीज बिलं माफ करा, सर्वपक्षीय कृती समितीचं महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन. आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स कडून छत्रपती शिवाजी चौकात चीनी वस्तूंची होळी. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.